यानंतर एक मोठी अपडेट समोर येते पुण्यामधून। पुण्यामध्ये मनसैनिकांनी आंदोलन सुरू केलं आहे मंदिर खुले करण्यासाठी। ही ताजी दृश्य आपण बघू शकताय साम टीव्हीच्या माध्यमातून। मंदिर खुले करावं या मागणीसाठी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते। एकीकडे नाशिक मध्ये आंदोलन करण्यात आलं तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध केला जातोय आणि मंदिर उघडण्याची मागणी केली जाते आहे। मंदिरांमध्ये घंटानाद महाराजांचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू करेल। फक्त हिंदूंच्या सणांवरतीच अशा प्रकारे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। काही दिवसांपूर्वी भाजपनं मंदिर खुली करण्यासाठी आक्रमकपणे आंदोलन केलं होतं, घंटानाद आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता मनसे सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळते। कारण भाजपच्या आंदोलनानंतर राज ठाकरेंनी मनसे या मुद्द्यावर आक्रमक होणार असल्याचा इशारा दिला होता आणि त्यानुसारच मनसैनिकांकडून ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे। पुणे आणि नाशिक मधली ही दृश्य आपण बघू शकताय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल कवीटकर हे फोन लाईन वर आहेत। अमोल काय सांगाल, मनसे सुद्धा आता आक्रमक झालेली पाहायला मिळते, नाशिक मध्ये धरपकड झाल्यानंतर पुण्यात सुद्धा मनसैनिक आंदोलन करतायत। नक्कीच, दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या संदर्भात आंदोलनाचे सूत्रवाच दिलेले होते आणि त्यानंतर तातडीनं हे आंदोलन करण्यात येते। पुण्यातलं आंदोलन हे पुण्याची ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर सुरू आहे आणि मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। घंटानाद स्वरूपाचं हे आंदोलन असून काही वेळात मनसेचे कार्यकर्ते मंदिरात मध्ये आतमध्ये जाण्यास सुद्धा प्रयत्न करतील, कारण आता मनसेकडून आरतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आतमध्ये मंदिर उघडून जाण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांचा असेल। दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि सोशल डिस्टन्सिंग असेल किंवा इतर नियमांचं पालन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र भाजपनंतर मनसेने हा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि कितपत याला यश येतं हे पाहणं महत्वाचं असेल आणि मंदिराबाबत राज्य सरकार काय निर्णय घेत आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या आंदोलनाचे अपडेट आपण घेत राहणार आहोत। दरम्यान नाशिक मध्ये मनसैनिकांची धरपकड करण्यात आली होती आणि पुण्यामध्ये आता पुन्हा एकदा मनसेकडून आंदोलन केलं जात असल्याचं पाहायला मिळते। मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, या ठिकाणी मोठ्या संख्येनं मनसैनिक जमा झालेत पण त्यांनी मास्क लावलेला नाहीये। सत्तर टक्के लसीकरण पूर्ण झालं असं दोन डोस तर मंदिरं उघडायला काय हरकत आहे? मंदिरच नव्हे तर सर्वच धर्मस्थळं उघडायला काय हरकत आहे?